नमस्कार. WH न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. WH न्यूजतर्फे नव्यानेच पडघम नावाचा कार्यक्रम सुरू होत आहे. या कार्यक्रमामध्ये राजकीय घडामोडीवर आपण चर्चा करणार आहोत. लोकसभा निवडणुकीनंतर भाजप व शिवसेना यांची सरकार सत्तेवर आलेलं आहे. मोदी सरकार दुसऱ्यांदा सत्तेवर आलेलं आहे, त्यामुळे भाजप कार्यकर्ते उत्साहित आहेत. त्याचवेळी काँग्रेसमध्ये आता निवडणुकीच्या प्रभावातून सावरण्याची तयारी सुरू आहे. लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. एक महिना होऊन गेलेला आहे आणि राहुल गांधी यांनी एका बैठकीमध्ये पदाला चिटकून असलेल्या काँग्रेस नेत्याबद्दल नाराजी व्यक्त केल्यानंतर नागपूरचे नाना पटोले यांनी राष्ट्रीय किसान काँग्रेसचा राजीनामा दिलेला आहे, त्यांनी अध्यक्षपद सोडलेलं आहे. यासोबतच महाराष्ट्राचे प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अशोक चव्हाण यांनीसुद्धा आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. पदाधिकारी राजीनामे देत आहेत, परंतु त्यांचे राजीनामे मंजूर झालेले नाहीत. अशा अवस्थेमध्ये काँग्रेस आता विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केलेली आहे. खरं म्हणजे सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका 2 महिन्यावर आलेल्या आहेत आणि यावेळेस काँग्रेसची परिस्थिती नेतृत्व नसल्यासारखी झालेली आहे. काँग्रेसला जरी नेते दिसत असले तरी ते आता सध्या पदावरच नाहीत, या पद्धतीची एक परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर भाजप शिवसेना ही आपल्या पूर्ण ताकदीनिशी संपूर्ण राज्यामध्ये एक राजकीय घडामोड करून मेळावे घेऊन आणि सरकारच्या आढावा बैठकी घेऊन आपली बांधणी सुरू केलेली आहे. आपण पहिल्या भागामध्ये भारिप बमसचे नेते ज्यांनी नव्यानेच पक्ष काढलेला आहे बहुजन वंचित आघाडी, त्या पक्षाची आणि काँग्रेसची युती होणार काय या संदर्भात चर्चा करणार आहोत. बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल दलित जनतेमध्ये एक उत्साहाची भावना आहे, त्यांच्याबद्दल आपुलकी वाटते आणि त्याचा प्रत्यंतर आपल्याला लोकसभा निवडणुकीत दिसून आलेला आहे. एकूण लोकसभा निवडणुकीतील पार्श्वभूमीवर जी मतं वंचित बहुजन आघाडीला मिळाली त्या मतांच्या भरोशावरती बाळासाहेब आंबेडकर काँग्रेसशी युतीची बोलणी करावी या मनस्थितीत दिसत आहेत. त्यांनी गेल्या आठवड्यामध्ये एक ट्विट केलं होतं, त्यामध्ये त्यांनी राजकीय गुलामीचे दिवस संपलेले आहेत आणि बरोबरीच्या नात्याने काँग्रेसने बोलणी करावी या पद्धतीचा एक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या आठवड्यामध्ये राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्या बैठकीला महाराष्ट्राचे प्रभारी असलेले मल्लिकार्जुन खरगे, त्यावेळचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, सध्या विरोधी पक्षनेते झालेले विजय वडेट्टीवार यासारखी दिग्गज मंडळी त्या बैठकीला उपस्थित होती. त्या बैठकीमध्ये राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ही तुम्हालाच लढायची आहे आणि तुम्हालाच त्याची तयारी करायची आहे, तुम्हाला कोणाशी युती करायची आहे, कोणाला किती जागा द्यायची आहेत याचे निर्णय तुम्हालाच करायचे आहेत, असं स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. वंचित आघाडी आणि काँग्रेस या संदर्भामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये चर्चा सुरू आहेत. भाजप शिवसेना हे एकत्र युती करून लढणार हे
काळ्या दगडावरची रेग आहे. ते आज एकमेकाच्या विरोधात बोलताना दिसत असले तरी शिवसेना भाजपने जसे लोकसभा निवडणुकीमध्ये एकत्र आले त्याच पद्धतीने विधानसभा निवडणुकीतही एकत्र येणार आहेत. या भाजप सेना युतीचा मुकाबला करण्याकरता काँग्रेसकडे तेवढी शक्ती राहिलेली नाही. 2019 लोकसभा निवडणुकीचा विचार करता भाजप शिवसेना यांची मताची टक्केवारी काँग्रेस राष्ट्रवादीपेक्षा जास्त आहे. भाजप आणि शिवसेना लोकसभा निवडणुकीत वेगवेगळे लढले तरीही त्यांची टक्केवारी एकत्रित केली तर ती राष्ट्रवादीला भारी पडते, काँग्रेसला भारी पडते. भाजपला 27.6% मतं आणि शिवसेनेला 23.9% मतं असे एकूण 50.9% मतं मिळालेली आहेत. त्याचवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीला 31.8% मतं मिळालेली आहेत आणि वंचित बहुजन आघाडीनं केवळ 8% मतं मिळालेली आहेत. विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीला भाजप सेना आघाडीचा मुकाबला करायचा असल्यास वंचित बहुजन आघाडीला सोबत घेणे अत्यावश्यक आहे. त्यावेळेस खरा प्रश्न बाळासाहेब आंबेडकर काँग्रेस राष्ट्रवादीचा हात हातात घेणार काय आणि युतीचे हे नवे पर्व, महायुतीचे हे नवे पर्व सुरू करणार काय. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांची महाआघाडी तयार झाल्यास विधानसभा निवडणुकीत चांगला सामना केला जाऊ शकतो. मागच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी युतीची बोलणी सुरू असताना असाच पेच प्रसंग निर्माण झालेला होता. वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीकडे 12 जागांची मागणी केलेली होती. परंतु त्यावेळेस सुरुवातीच्या काळात काँग्रेसने 4 जागा देण्याचं निश्चित केले होते. परंतु वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर 12 जागांवर अडून होते. त्यामुळे काँग्रेसने बराच कालावधीमध्ये जवळपास महिनाभर बाळासाहेबांच्या मागणीकडे लक्ष दिलं नाही. त्यामुळे मतदारांमध्ये एक संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. दलित मतदार वंचित आघाडी आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी यांची युती व्हावी या दृष्टीने विचार करत होती. परंतु युतीची बोलणी पुढे सरकत नव्हती. अशा वेळेस बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी सभा घेऊन आपापल्या त्या त्या जागेचे उमेदवार घोषित करणे सुरू केले होते. जवळपास 22 उमेदवार त्यांनी घोषित केलेले होते. त्यावेळेस काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण यांनी बाळासाहेब आंबेडकरांना एक पत्र लिहून 4 जागेवरनं आम्ही 6 जागेपर्यंत जागा वाढवू शकतो अशा पद्धतीचं एक पत्र पाठवलं होतं. परंतु त्यावेळेपर्यंत फार उशीर झालेला होता आणि वंचित बहुजन आघाडीतर्फे सुद्धा युती संदर्भात फारसं स्वारस्य न दाखवल्यामुळे ती युती होऊ शकलेली नव्हती. आता विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती व्हावी असं महाराष्ट्रातील जनतेला वाटतं आहे. खास करून भाजप सेना युतीच्या विरोधात असलेली जे मतदार आहेत त्यांनाही युती व्हावी असं वाटत असते. त्या दृष्टीने विचार केल्यास काँग्रेसचा हात बाळासाहेब आंबेडकर हातात घेणार काय आणि ही दोस्तीचं नवं पर्व सुरू करणार काय हा खरा प्रश्न आहे. 2014 निवडणुकीचा विचार केला असता 2014 विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप शिवसेनेने बहुसंख्य जागा जिंकून सत्ता मिळवलेली आहे. त्यावेळी भाजपला 122 जागा मिळाल्या आणि शिवसेना वेगळी लढली होती त्यांना 63 जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसला केवळ 42 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 41 जागा मिळाल्या होत्या.
काँग्रेस राष्ट्रवादीपेक्षा शिवसेना आणि भाजप यांचं बळ जास्त होतं. त्या निवडणुकीमध्ये बाळासाहेब आंबेडकर यांचा भारी बमसा पक्ष होता आणि त्यांचा एक बाळापूर मतदारसंघातील उमेदवार निवडून आला होता. आता लोकसभा निवडणुकीत ही परिस्थिती बदललेली आहे. लोकसभा निवडणुकीचा विचार केला आपण तर मराठा मतदारांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांची आघाडी असलेल्या आघाडीची साथ सोडल्यासारखा दिसून येत आहे. निवडणुकीनंतर केलेल्या सर्व्हेमध्ये मराठा मतांची जी विभागणी झाली ती खूप चिंताजनक, काँग्रेससाठी चिंताजनक बाब आहे. भाजप शिवसेनेला मराठा मतदारांनी 59% मतदान केले दिलेली आहेत, तर त्याचवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला केवळ 37% मते दिलेली आहेत. एक काळ असा होता की काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचा भक्कम पाया मराठा मतदारावर उभा होता. महाराष्ट्रामध्ये एकूण 30% मतदार मराठा आहेत. मराठा मतदार जिकडे गेले त्या पक्षाचा सत्ता महाराष्ट्रात येत असते. 1995 जेव्हा भाजप शिवसेना सत्तेवर आली होते त्यावेळेसुद्धा मराठा मतदार हा भाजप शिवसेनेकडे वळला होता. आता 2019 लोकसभा निवडणुकीत पुन्हा भाजप मराठा मतदार भाजप शिवसेनेकडे वळल्याचं दिसून येते. दलित मतांचा विचार केलास काँग्रेस राष्ट्रवादी यांना 24% मतं मिळालेली आहेत. दलित मतांमध्ये बौद्धांच्या मतांसोबत मातंग, चर्मकार आणि इतर जे अनुसूचित जातीच्या जाती आहेत त्यांची मतंही एकत्रित आहेत. भाजप सेनेला जे 30% दलित मतं मिळालेली आहेत त्यामध्ये इतर चर्मकार आहेत, मातंग आहेत, बुरुड आहेत, खाटिक आहेत, असे जे वंचित घटक आहेत जे बौद्धांच्या सोबत सांस्कृतिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या एकत्र राहत नाहीत त्यांची ही मतं मिळालेली आहेत. तर वंचित आघाडी आणि इतर छोट्या पक्षांना जवळपास 45% मतं ही दलितांची मिळालेली आहेत. आता आपल्याला जर विधानसभा निवडणुकीचा विचार केला आणि ही युती झाली असं एक विभागणी जी आहे मताची ती जर आपल्याला ही विधानसभेमध्ये होऊ नये, दलित मतांची विभागणी होऊ नये आणि भाजप सेना सोडून इतर जी मराठा मतं काँग्रेस राष्ट्रवादी आणि इतर पक्षांना मिळालेली आहेत त्यांची विभागणी होऊ नये असं वाटत असेल तर ही युती होईल काय हाच खरा प्रश्न आहे. विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडी यांची महाआघाडी तयार झाली तर भाजप शिवसेना युतीचा मुकाबला केला जाऊ शकतो. काँग्रेस राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडी यांची महायुती न झाल्यास, महाआघाडी न झाल्यास पुढील निवडणुकीनंतर पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीप्रमाणे काँग्रेस राष्ट्रवादीच्या तुलनेत भाजप शिवसेना आघाडी अधिक मते घेऊन पुन्हा सत्तेवर येण्याची शक्यता नाकारता येत. पडगमच्या पुढील भागात आपण भेटणार आहोत. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. या व्हिडिओबद्दल आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. तसेच WH न्यूजच्या अपडेट बघण्याकरता www.worldhindinews.in वर भेट द्या.